पूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करतात हा घटक अभ्यास करणार. तर जे उदाहरण दिलेलं आहे ते वाचा. 34.9 याच्यामध्ये अंश कोणता आहे 34 छेद कोणता आहे 9. तर अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना अंशाला छेदाने भागायचं. सोपी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे. अंशाला छेदाने भागायचे म्हणजे 34/9. तर नावाच्या पाण्यामध्ये 34 आहेत का? नाही. 9 × 9 9 × 9 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36. म्हणजे 34 पेक्षा लहान संख्या आहे का? आहे. कोणती आहे? तर 27. मग 3 भाग झाला, 9 × 3 = 27, 9 × 3 = 27. तर आता या ठिकाणी पहा, 4 × 7 जात नाही म्हणून 1 हातचा घेतला, 14 × 7 गेले खाली राहिले 7, हातचा 2 टाकला 3 × 3 गेले 0. भागाकाराला 3 बाकी आणि 7. आता जो भागाकार आलेला आहे तो आपण या ठिकाणी पूर्णांकाच्या ठिकाणी लिहिणार आहोत 3. आणि छेद जो आहे तो तसाच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 9. आणि जी बाकी आलेली आहे ती आपण काय करणार आहोत? अंशाच्या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे 34.9 याच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर काय झालेलं आहे? 3.7/9. आता याचा पडताळा पहा, या दोघांचा गुणाकार करा, 9 × 3 = 27, त्याच्यामध्ये 7 मिळवा, 27 × 7 = 34, म्हणजे 34.9 या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर काय होईल? 3.7/9. आता आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करतात ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण आहे? 4.2/7 याचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करतात पहा. या ठिकाणी जो छेद आहे तो छेद आपल्याला तसाच लिहायचा आहे. पूर्णांकाचा आणि छेदाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे 4/7 याला पाहिजे तर आपण कंस करून घेऊ आणि त्यामध्ये अंश मिळवायचा 2 + 2. आता आपण अगोदर कंस सोडून घेऊ. 4 × 7 म्हणजे 4 चा पाढा आपल्याला 7 पर्यंत म्हणायचा आहे. 4 × 7 = 28 आणि त्याच्यामध्ये अंशातले 2 मिळवून घ्यायचे. छेद जो होता तो तसाच आपल्याला लिहायचा आहे, 28 × 2/7. आता 28 मध्ये 2 मिळवायचे, 28 × 29 = 30, म्हणजे अंशाला 30 आणि छेदाला 7, म्हणजेच 4.2/7 याच अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर काय आलं? 30.7 आलं. लक्षात, आपण काय केलं? पूर्णांक आणि छेदाचा काय केला? गुणाकार केला, त्याच्यामध्ये अंश काय केला? मिळवला 7 × 28, 28 × 2 = 30 आणि छेद आहे तोच, म्हणजे याचं रूपांतर काय आलं? 30.7